शक्तीतुल्याची एक नटखट बाजू अर्थातच गवळण या ठिकाणी सादर करत आहे. आणि सादर करण्यापूर्वी गवळणीचा बोहाना असा विषय मी देत आहे की आजच्या गवळणीत काना हा माझा नेहमीप्रमाणे लहानच आहे आणि कानाच्या नटखट खोड्या या आपल्या सर्वांना ठाऊक आहे. कधी काना चेंडू फळी खेळत आहे, कधी काना गोट्या खेळत आहे. हा तर हा विषय या ठिकाणी सादर करतो. या ठिकाणी एका बाजूला हे सगळे सवंगडी गोट्या खेळत आहेत. इथे फक्त पेंडे नाही आहे, तेव्हा त्या गवळणी एका बाजूने जात आहेत आणि त्या गवळणी एकमेकींना काय म्हणत आहे लक्ष असू द्या. पोरीनो तुम्ही जरा सावध राहा, फक्त ही उन्हाळ टोली पहा. छोटी छोटी पोरं आहेत, सगळी सवंगडी आहेत, त्या गव्हाने यांना सगळ्या वैतागलेल्या आहेत आणि म्हणून हे शब्द या ठिकाणी वापरत आहे. बुवा लिहून घ्या जीवन बुवा, कारण आम्ही बोलतोय आणि जीवन बुवांना ऐकायला येत जात. म्हणून पोरींनो तुम्ही जरा सावध राहा, आता फक्त ही उन्हाळ्या टोली पहा. कलकाडायची सवय नाही मोठी, ती एक गवळ म्हणत आहे. अग कलकाडायची यांना सवय नाही लई मोठी. याला बाड या लांडग्या काय म्हणतोय जीमन बुवा, अरे कळ काढायची याला सवय आहे लई मोठी. याला बाड या लांडग्या कानाची बुवा, तिथे पेंडे नाही आहे, तिथे वाकडे आहे, सुदामा आहे, काना आहे, म्हणून ती राधा का म्हणते अरे कळ काढायची याला सवय आहे लई मोठी. याला बार्या लंगड्या कानाची आज खेचून टाकूया कोटी. याला बार्या लंगड्या कानाची आज खेचून टाकूया कोटी. Yeah.
याला बड्या लंगड्या कानाची आवाज ठेचून टाकूया गोटी. मी बुवा आठव्या अवतारातल्या त्या कानाची गोटी बोलतोय. जर तुम्ही काहीतरी बोलात की माझी गोटी